हाय एवरीवन, चला तर बघूया आपला मागचा क्लास जो आपण सुरू केला होता, द स्टोरेज ऑफ वॉटर, ज्याच्यामध्ये आपण पाणी संवर्धन करण्याच्या पद्धती बघितल्या होत्या. अँड हाऊ द वॉटर वी कॅन सेव्ह वी ऑलरेडी डिस्कस इन द प्रिवियस क्लास. नाव इन द टुडेज क्लास वी आर गोइंग टू डिस्कस द ओल्ड सॉरी द न्यू मेथड्स टू स्टोअर द वॉटर. पाणी संवर्धन करण्याच्या नवीन पद्धती कोणत्या आहेत? तुम्ही तुमच्या घरी पाणी कसं जमा करून ठेवता? म्हणजे वेल्स असतील किंवा बोअरवेल असेल, या सगळ्या गोष्टी झाल्या नवीन. बट देर इज अल्सो सम थिंग्स दॅट वी कॅन स्टोअर द वॉटर दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन द टुडेज क्लास, ज्यासाठी तुम्हाला काढायचं आहे टेक्स्ट बुक पेज नंबर 18. पेज नंबर 18 तुम्हाला रिसेंट सिस्टम्स ऑफ स्टोरिंग वॉटर दिलेले आहे. सो यू शूड कीप वन पेन अँड नोटबुक टू राईट डाऊन द क्वेश्चन्स. सो जस्ट लुक ॲट हिअर, वॉट आर द रिसेंट सिस्टम्स ऑफ स्टोअर्स ऑफ वॉटर. आधीचा काळ आता गेला ज्यामध्ये पाणी संवर्धन करण्याच्या वेगवेगळ्या जुन्या पद्धती आपण बघितल्या. मे इट इज अबाउट द रिवर्स, बर्न्स ऑर द अनादर थिंग्स लाईक अ वेल्स ऑर द ड्रॉ वेल्स. बट नाव ॲज वी थिंक अबाउट द न्यू इरा, आता आपण 21व्या शतकात आहोत, तर पाणी संवर्धन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असायला पाहिजे. सो देर आर द टू सिस्टम्स ऑफ स्टोअरिंग वॉटर, दीज आर द डॅम्स अँड द बोअरवेल्स. वॉट यापैकी डॅम्स अँड द बोअरवेल्स? बोअरवेल्स तुम्ही बघितली असेल, तसा आपण पुढे तर अभ्यास करणारच आहोत. बट फर्स्ट वी आर गोइंग टू अंडरस्टँड वॉट इज द डॅम्स. तर बघा, हे एक ब्युटिफुल असं तुम्हाला एक पिक्चर दिसत आहे. कॅन यू थिंक दॅट वॉट इज, ज्याला आपण काय म्हणतो, डॅम्स आणि धरण. तुम्ही गेला आहे का कधी धरणावर तुमच्या फ्रेंडसोबत किंवा पॅरेंट्ससोबत? अगदी जा. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली डॅम्स कसं असते, त्यातून पाणी कसं येतं, अँड हाऊ द पीपल्स कॅन यूज दॅट वॉटर. इतकं सगळं वॉटर ॲट अ टाईम यूज केला जाते की त्याला मग बायफरगेट केला जाते. सो दॅट ऑल आर द थिंग्स यू कॅन स्टडीड फ्रॉम दिस डॅम. सो डॅम इज द ह्यूज सिस्टीम ऑफ स्टोरिंग वॉटर. ही एक अशी मेथड आहे की यामध्ये सगळ्यात जास्त पाणी स्टोअर होतं. आता तुम्ही म्हणत असाल की पाणी तर तुम्हाला वाहताना दिसत आहे, ते स्टोअर कसं काय होत असेल? सो दॅट्स वी आर गोइंग टू अंडरस्टँड. लेट सी, द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल रिसेंट वॉटर स्टोरेज इज द डॅम. जस्ट आय टोल्ड यू दॅट डॅम इज द वन ऑफ द व्हेरी ह्यूज सिस्टीम ऑफ स्टोअरिंग वॉटर. डॅम्स मेड इट टू पॉसिबल टू स्टोअर ह्यूज क्वांटिटीज ऑफ वॉटर. इफ वी थिंक अबाउट द ओल्डन थिंग्स, जुन्या जर आपण पाणी संवर्धन करण्याच्या पद्धतींचा विचार जर केला, सो देअर आर वॉट द वेल्स, द ड्रॉ वेल्स, द रिव्हर बर्न्स अँड ऑल. तर यामध्ये इतकं पाणी आपण साठवून ठेवू शकू का? जस्ट लुक ॲट दॅट पिक्चर्स. या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला, इफ वी कम्पेअर विथ द सम दॅट ओल्ड थिंग्स, सो द डॅम इज द वन ऑफ द थिंग दॅट वी कॅन स्टोअर द ह्यूज क्वांटिटी. म्हणजे अगदी बघा, यात जो काही जलसाठा आहे ना, तो कशा प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात पाणी या डॅम्समध्ये काय करून ठेवलं जातं, स्टोअर करून ठेवलं जातं. देन सो मोर लँड वॉज ब्रॉट अप अंडर द कल्टिवेशन, इट बिकम पॉसिबल टू सेट अप द फॅक्टरीज अँड जनरेट द इलेक्ट्रिसिटी. नाव लुक ॲट दॅट डॅम, हाऊ इट इज हेल्पफुल. सो इट इज यूजफुल फॉर द कल्टिवेशन ऑल्सो. यातील जे काही पाणी आहे, या सगळ्यांचा उपयोग शेती करण्यासाठीसुद्धा केला जातो. सो द ॲग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन ऑफ अवर कंट्री. आणि तुमच्यापैकी बऱ्याचशा मुलांचे पॅरेंट्स शेतकरी असतात. सो अमॉंग देम द फ्यू पीपल्स आर युझिंग द वॉटर्स फॉर द कल्टिवेशन ऑल्सो. देन द नेक्स्ट वन यूज इज वॉट, इट बिकम ऑल्सो पॉसिबल टू सेटअप फॅक्टरीज अँड जनरेट द इलेक्ट्रिसिटी. मग आपल्या घरी जी इलेक्ट्रिसिटी येते, त्यातील काही इलेक्ट्रिसिटी जनरेट म्हणजे तयार करण्यासाठीसुद्धा धरणातील पाण्याचा वापर केला जातो. यू शूड अंडरलाईन दॅट पॉईंट. वॉट द डॅम्स वॉटर इज ऑल्सो यूज इन द फॅक्टरीज, कारखान्यांसाठी यूज केला जातो. अँड द सम ऑफ वॉटर इज ऑल्सो यूजफुल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी, वीज निर्मिती करण्यासाठीसुद्धा धरणांच्या पाण्याचा उपयोग केला जातो. सो वॉट डॅम इज द रिसेंट सिस्टीम ऑफ स्टोरिंग वॉटर. कळली का एक कन्सेप्ट? नाऊ द नेक्स्ट वन इज द महाराष्ट्र हॅज अ सेव्हरल लार्ज डॅम्स.
सचेज जायकवाड़ी कोयना उजनी एंड येलधरी बघा एक डैम्स इथे एग्जांपल दिलेला आहे दैट वन इज व्हाट जायकवाड़ी प्रकल्प सो द इन महाराष्ट्र देर आर मेनी डैम्स जसं की तुमच्या सराउंडिंग मध्ये किंवा तुमच्या गावापासून थोडंसं लांब कुठेही एखादे डॅम ज्याला आपण धरण म्हणतो ते असू शकतं तुम्ही ते बघायला जा बट इन द महाराष्ट्र देर आर अ सेव्हरल लार्ज डॅम्स नाऊ यू कॅन सी सच ए पिक्चर्स सो दॅट वन इज टू लार्ज सो कॅन वी थिंक किती सारं पाणी एका वेळेस इथे म्हणजे स्टोअर करू नसेल मीन्स वी कॅनॉट इमॅजिन दॅट सच ए ह्यूज क्वांटिटी ऑफ वॉटर कॅन बी स्टोअर ओनली इन द सिस्टीम ऑफ डॅम्स सो दॅट वन इज द एक्झाम्पल ऑफ विच वन डॅम अमॉंग देम जायकवाडी हे जे काही तुम्हाला इथे पिक्चर्स दिसत आहे सो दॅट वन इज व्हॉट डॅम्स अँड विच वन जायकवाडी सो व्हॉट यू हॅव टू डू यू हॅव टू राईट द एक्झाम्पल्स ऑफ विच आर द डॅम्स फ्रॉम द महाराष्ट्र देन अवर नेक्स्ट वन सिस्टीम ऑफ स्टोरिंग वॉटर इज द बोरवेल्स सो तुमच्या शेतामध्ये असं काही आहे का की ज्याच्यामुळे आपल्याला पाणी मिळते किंवा तुमच्या घरी पण बोअरवेल आहे का की ज्याच्यामधून आपल्याला आपण पाणी घेऊ शकतो वापरासाठी सो दॅट इज द वॉट रिसेंट सिस्टीम ऑफ स्टोअरिंग वॉटर नळावरून पाणी भरणे विहिरीवरून पाणी आणणे किंवा अडावरून पाणी आणणे दॅट आर द नाऊ द सम हाऊ ओल्ड सिस्टीम बट नाऊ वी आर थिंकिंग अबाउट द 21st सेंचुरी सो द पीपल्स आर युझिंग द बोरवेल्स बोरवेल्स अल्सो इज अ बेस्ट सोर्स ऑफ स्टोरिंग वॉटर बघा हे जे काही पिक्चर्स दिसत आहे ज्याच्यावरून तर नक्कीच आपल्याला एक असं वाटतं की हे शेतामध्ये केलेली बोरवेल असेल तुमच्याही शेतात असेल पण तुम्हाला तसं नाव माहिती आहे का ती कशी म्हणजे तयार केली जाते त्यातून निघणारं पाणी त्याचा आपण वापर कुठे करतो तर या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारू शकता सो द सेकंड वन कन्सेप्ट इज द वॉट बोरवेल्स सो नाव वेल्स आर डग टू रीच द वॉटर अंडर द ग्राउंड बट इट वॉज नॉट पॉसिबल टू ड्रॉ डीप सीटेड ग्राउंड वॉटर वी नो दॅट द वेन एवर द रेन्स कम्स सो द ऑल द वॉटर इज सीप इन टू द ग्राउंड जमिनीचं सगळं जे पाणी आहे ना ते पावसाचं सगळं पाणी जमिनीत मुरतं बरोबर आहे बट फ्रॉम द वेल्स इट इज नॉट पॉसिबल टू टेक आउट दॅट ऑल द वॉटर सगळं जमिनीतून पाणी ऑप्टेन करणं पॉसिबल होत नसल्यामुळे दीज टाईप्स ऑफ बोअर वेल्स वी कॅन मेड सो दीज आर डग्स फॉर द पर्पज दीज वेल्स आर व्हेरी डीप बट व्हेरी नॅरो जस्ट यू कॅन सी दॅट या ज्या काही बोअरवेल्स आहेत ती या जमिनीतून पाणी असं वर घेतात बरोबर आहे वर घेतात अँड देन वॉट हॅपन विहिरीमधून जर आपण पाणी जर काढत असेल सो सम हाऊ वी कॅन गेट द वॉटर फ्रॉम सम मीटर्स बट दीज बोअरवेल्स आर व्हेरी डीप खूप खोल असतात बट दे आर व्हेरी नॅरो अँड इट इज ऑन द इलेक्ट्रिसिटी सो बाय युझिंग दॅट वी कॅन गेट अ वॉटर खूप सोपं आहे जमिनीत खोलवर असतात आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला पाणी मिळतं देन वन मोर इन्फॉर्मेशन इज गिवन इन युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 19 दॅट वन इज अबाउट द पाणपोई तर बघा हे पाणपोई काय असेल समर व्हॅकेशन्समध्ये आपल्याला कधीकधी पाणी जर समजा आपण प्रवासात नेलं नाही सो इफ वी डू नॉट टेक अ वॉटर विथ अस दॅट टाईम द वॉटर इज अवेलेबल ऑन द पब्लिक प्लेसेस फॉर ड्रिंकिंग पर्पज दॅट काइंड ऑफ वॉटर इज नोन ॲज अ वॉट पाणपोई तुम्ही असे पिक्चर्स किंवा असं एखादं इन्स्टिट्यूट जे पाणी प्रोव्हाइड करत असेल ते तुम्ही बघितलं असेल जे सर्वांसाठी अगदी मोफत आणि ज्यात म्हणजे कुठलेही पैसे न घेता असं पाणी सगळ्यांना अवेलेबल केलं जातं त्याला पाणपोई म्हणतात सो व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट पीपल आउट ऑन द रोड्स नीड वॉटर व्हेन दे थर्स्टी सम प्लेसेस बिग जार्स ऑफ द ड्रिंकिंग वॉटर आर केप्ट फॉर द यूज ऑफ सच ए पीपल दिस वॉटर इज ऑफर्ड फ्री ऑफ चार्ज जस्ट आय टोल्ड यू द सम पॉट्स आर केप्ट काही माठ जे आहेत ते ठेवले जातात नाव दोज वेअर द पीपल क्रॉसिंग फ्रॉम द रोड समजा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात प्रवास करत आहात आणि तुमच्याकडे बॉटल नाही आहे तर पाणी विकत घेण्यापेक्षा जर तिथे पाणपोई असेल तिथे पाणी अवेलेबल आहे मग तुम्ही तिथे नाही जाल का बिकॉज इट कॅन द इट कॅन
नॉट टेक एनी फ्री ऑफ चार्ज, मीन्स इट कॅन नॉट टेक अ मनी. अगदी मोफत अशा दरात त्या पाणपोई ज्या काय आहे त्या अवेलेबल करून दिल्या जातात. सो दिस इज नोन ॲज अ पाणपोई. दीज आर व्हेरी यूजफुल स्पेशली इन द समर. जस्ट आय टोल्ड यू अशा ज्या काही पाणपोई आहेत, सो व्हेन इट इज यूजफुल इन द स्पेशली समर वॅकेशन्स. नाऊ जस्ट लुक ॲट दॅट इमेज. हा जो काही एक मुलगा इथे दाखवला आहे ना, तो पाणी फेकत आहे. तुम्ही स्वतःला थोडंसं त्याच्या जागेवर ठेवा. तुम्ही असेच करत असाल. मीन्स यू कॅन ऑल्सो थ्रो द वॉटर इफ इट इज नॉट यूजफुल, बट आय वॉन्ट टू टेल यू दॅट डोंट थ्रो द वॉटर ऑर डोंट वेस्ट इट. सो वॉट, ऑलवेज रिमेंबर वॉटर इज अ नॅचरल रिसोर्सेस. नैसर्गिक मिळणारं ते एक साधन आहे पाणी. सो इफ वी वेस्ट इट, सो हाऊ वी कॅन गेट अ वॉटर. जल ही जीवन आहे असं आपण म्हणतो ना. सो इफ वी आर वेस्टिंग द वॉटर, सो इन फ्युचर मे बी देअर इज अ प्रॉब्लेम्स वी विल फेस. पाणी जर आपण आजपासून जर संवर्धन करून ठेवलं नाही, तर एक दिवस त्याची कमी आपल्याला नक्कीच जाणवेल. सो ऑल द लिव्हिंग थिंग्स नीड वॉटर. वी मस्ट कीप दिस इन माइंड व्हेन वी यूज वॉटर. सो वी शूड ऑलवेज थिंक दॅट वी शूड नेव्हर वेस्ट अ वॉटर. जसं की हा मुलगा पाणी फेकत आहे, राईट, बट यू शूड रिमेंबर वन थिंग इन युअर माइंड. तुम्हाला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे दॅट वॉटर इज अ नॅचरल रिसोर्स. ती नैसर्गिक संपत्ती आहे जी कधी ना कधी मे बी संपू शकते. सो रिमेंबर दॅट, डोंट वेस्ट द वॉटर. आय होप आजचा हा क्लास तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही पाणीही कधीही म्हणजे वाया घालवणार नाही. नाव द एक्सरसाइज इज गिवन इन युअर टेक्स्टबुक पेज नंबर 19. बघा, एक्सरसाइज खूप सोपी आहे. आन्सर इन शॉर्ट, काही क्वेश्चन्स दिले आहे. जस्ट द फोर क्वेश्चन. वाय शूड वी स्टोअर वॉटर? पाणी काबर जमा करून ठेवायला पाहिजे. व्हॉट वेर द ट्रॅडिशनल वेज ऑफ स्टोरिंग वॉटर इन द हाऊस? आपल्या घरी पाणी जमा करून ठेवण्याच्या जुन्या पद्धती कोणत्या आहे? व्हॉट इज डॅम्प बिल्ड ऑन? डॅम्प जे आहे ते कशावर बांधलेले असतात? अँड व्हॉट वॉज मस्ट वी कीप इन द माइंड व्हाईल युझिंग द वॉटर? जस्ट आय टोल्ड यू. अँड व्हॉट इज वॉटर पोल्युशन? सो दीज आर ऑल अबाउट द एक्सरसाइज यू हॅव टू सॉल्व इन युअर नोटबुक. सो डिअर स्टुडंट, हिअर अवर चॅप्टर इज कम्प्लीट. यू हॅव टू सॉल्व द एक्सरसाइज अँड व्हॉट एवर द होमवर्क आय गेव यू. सो इन द नेक्स्ट क्लास वी विल स्टार्ट द नेक्स्ट वन, फोर्थ चॅप्टर. सो स्टील डू युअर स्टडी. थँक्यू व्हेरी मच.